एक सनातन प्रश्न लोकांच्या मनामध्ये आज पुन्हा एकदा उभा राहिला आहे की शिवाजी राजांचं जे स्वराज्य आहे ते हिंदवी स्वराज्य म्हणजे प्रश्नचिन्ह. ती हिंदूंसाठी आहे काय? ती हिंदुत्वासाठी आहे काय? आणि असं जर असेल तर मूळ प्रश्न हिंदुत्व म्हणजे काय? कारण मी काल सांगितलं आपल्याला ती व्यापकता अजूनही अनेकांच्या डोक्यात आलेली नाही. वेदांवरची निष्ठा म्हणजे हिंदुत्व का? बुद्धांवरची निष्ठा म्हणजे हिंदुत्व का? महावीरांवरची निष्ठा म्हणजे हिंदुत्व का? नानकांवरची श्रद्धा म्हणजे हिंदुत्व का? आणि उत्तर, सगळ्यांवर श्रद्धा म्हणजे हिंदुत्व. कारण हिंदू या परिघामध्ये बुद्ध, जैन, लिंगायत, महानुभाव, वैदिक, शैव, वैष्णव, कापालिक, गाणपत्य, शाक्त असे 100 पंथ येतात. त्यामुळे आज कितीही धर्मनिरपेक्ष भारत असला तरी जनगणना करताना तो धर्म आणि जात लिहून घेतो. इतकंच नव्हे, धार्मिकाची भाषा पण लिहून घेतो आणि त्या त्या भाषेप्रमाणे आता ही भाषा शिल्लक ठेवायची का नाही याच्यावर विचार विनिमय करतो. मुद्दा इतकाच लक्षात घ्यायचा आहे, या सर्वांच्या प्रति आदर हे हिंदुत्वाची सगळ्यात मोठी व्याख्या आहे, लक्षात ठेवा. हा, या सर्वांप्रती आदर असणं ही हिंदुत्वाची सगळ्यात मोठी व्याख्या आहे. सावरकरांनी जी सर्व व्यापक हिंदुत्वाची व्याख्या दिली ती खऱ्या अर्थाने जुन्या काळापासून आजच्या काळापर्यंतची खरी सनातन व्याख्या आहे. आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदुः इति स्मृतः. या गणिताप्रमाणे सिंधू नदीच्या पासून ते कन्याकुमारीपाशी असलेल्या सिंधू सागरापर्यंत या भूमीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक पंथ त्यामुळे हिंदुत्व हा शब्द कुठल्याही ग्रंथाशी निगडित नसून भूमीशी निगडित आहे. या भूमीला जे मातृभूमी आणि पितृभूमी मानतात किंवा ती ज्यांची पितृभूमी आहे आणि अधिक त्यांची तीर्थक्षेत्र या भागात आहेत अशा सर्वांना हिंदुत्वाच्या परिघामध्ये घेतलं जातं. जे या भूमीला पुण्यभूमी मानतात, जे या भूमीला पितृभूमी मानतात अशा सर्वांना हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये घेतलं जातं. म्हणून हिंदुत्वाची परिघ ही आधी डोक्यामध्ये पक्की करायला हवी. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली वाणी थोडीशी वापरून जर व्याख्यानच द्यायचं असेल तर मला संपर्क करा, मी तुम्हाला मटेरियल देतो. पण खरंच आपल्याला एक आश्चर्यकारक साम्य आढळेल की महत्त्वाच्या असलेल्या या साही पंथांची श्रद्धा चिन्ह एकच आहेत. छोटे 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 फरक बरेच असतील पण ह्या सगळ्यांमध्ये स्वस्तिकाला सन्मान आहे का? आहे. कमळाच्या पुष्पाला सन्मान आहे का? आहे. ओंकाराला सन्मान आहे का? आहे. रांगोळीला सन्मान आहे का? आहे. कलशाला सन्मान आहे का? आहे. सहाच्या सहा पंथात आहे. तेव्हा समान चिन्ह, समान श्रद्धास्थानं अशा सर्वांनी हिंदुत्वाचा परिघी मोठा असल्या कारणाने छत्रपतींच्या हिंदुत्वाच्या स्वराज्याची परिघी सुद्धा अशीच धरायची आहे. अर्थात याचा अर्थ वेद, शास्त्र, उपनिषद, पुराण, गीता यांची टिंगल करायची आपल्याला परवानगी नाही, हे टाकून द्यायचं नाही, तर याच्या बरोबरीनं सगळ्याचा सन्मान सांभाळायचा आहे. मात्र ज्या बादशाहीच्या कालखंडामध्ये ही प्रतिज्ञा झाली आहे तो कालखंड बघता. सर्वच हिंदू जातीवर अन्याय चालला होता, नुसता वैदिकांवर नाही. जेव्हा सिंधच्या भागामध्ये कासिमचं आक्रमण झालं तेव्हा बौद्धांचेही मठ उद्ध्वस्त केलेले आहेत.
जैनांचीही मंदिरं फुटलेली आहेत. बहुतांशी महाराष्ट्रातल्या ज्या चांगल्या चांगल्या उत्तम लेण्या बौद्ध काळामध्ये बांधल्या गेल्या त्या लेण्यांना सुद्धा हात लागला गेला आहे. लिंगायतांची म्हणजे शिवशंकरांची मंदिरं जशी एका बाजूला तुटली तशी दुसऱ्या बाजूला कापालिक आणि काळभैरवाचे जे पुजारी होते त्यांच्याही गुहा नष्ट झाल्या आहेत. आघात होताना सार्वत्रिक आहे. त्यामुळे शिवरायांच्या हिंदुत्वाच्या परिघामध्ये आणि आजही हिंदुत्वाच्या परिघामध्ये आपल्याला या सगळ्यांना सामावलं पाहिजे. आता दुर्दैवानी काही ठिकाणी मात्र बौद्ध धर्माचा अनुनय करत असताना इतर सर्व पंथांचा द्वेष कसा केला पाहिजे हे शिकवलं जातं आहे. ही आज महाराष्ट्रातली एक मोठी दुर्दैवाची परंपरा आहे. अर्थातच ती गौतम बुद्धांना मान्य नसलेली परंपरा आज दुर्दैवानी काही माणसं जोपासत आहेत. त्या दुष्टचक्राला आपण काही करू शकत नाही, पण किमान नवीन माणसाला हे समजावून देऊ शकतो की हे गौतमांना मान्य नसलेलं चाललं आहे. अर्थात भारतामध्ये लक्षावधी गोष्टी अशाच चाललेली आहेत की ज्या मूळ संस्थापकांना मान्य नव्हत्याच, त्यांना मान्य नसलेल्या गोष्टीच पुढे चालवण्यामध्ये आमचं मोठेपण आहे. तर ते गौतम बुद्धांना तरी कशाला बाजूला ठेवतील? ज्या सहिष्णुतेच्या पायावर बौद्ध उभे आहेत त्याच सहिष्णुतेला बाजूला करून आपण बाकीच्यांच्याशी कसं असहिष्णू असलं पाहिजे याच्या जीवावर बौद्ध पंथाचं उभा करायची वेळ आली. तर दुर्दैवाने मी मुद्दाम काही हा शब्द वापरला. पुन्हा एकदा, सगळे तसे नाहीत, पण काही ठिकाणी इतर पंथांचा उगाच कडवट द्वेष शिकवणं हाही काही ठिकाणी विचित्र प्रकार चालू आहे. खरं असं नसावं यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडल्या. इतर पंथांचा द्वेष नसावा तसं आपल्याही पंथांचा नसावा. मी मगाशी जे सद्गुरूंच्या बद्दल म्हटलं, तुम्ही नाथांना कसे काय मानता हो का? अहो ते तर दत्त भक्त आहेत, ते विठ्ठल भक्त कुठे आहेत? आजही अशी परिस्थिती विचित्र आहे. तुम्हाला खरं नाही वाटणार सांगितलं तर, पण अनेक गावांमध्ये मी जर पटकन म्हटलं की रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम भजन म्हणूया, तर दिगंबरा दिगंबरा म्हणणारे भक्त हे भजन म्हणत नाहीत. हे कसं म्हणणार? मी समजा म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद जे कृष्ण भजन करणारे हे म्हणत नाहीत. बरं, गोपाल राधे हरी गोपाल राधे शाक्तपंथीय म्हणत नाहीत. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. मंत्र जप करताना कुठल्या तरी एकाच देवतेचा असावा हे मान्य आहे, पण भजन करताना त्या त्या रूपाच्या मंदिरात इथे गेल्यानंतर त्या त्या मंदिराप्रमाणे भजन करण्यामध्ये कोणतीही चूक नाही, कोणताही व्यभिचार नाही, हे अजूनही आमच्या भक्तांच्या डोक्यात बसलेलं नाही. आम्ही पांडुरंगाचं भजन करणार म्हणजे पांडुरंगाचंच, कृष्णाचंच ते रूप असलं तरी कृष्णाचं नाही, असा विपरीत भाव तुमच्या आमच्या मनामध्ये आहे. तेव्हा म्हणले, महाराज तुम्ही शिवाजी महाराजांचं हिंदुत्व सांगताना कर्मठ हिंदुत्व सांगणार का पुरोगामी हिंदुत्व सांगणार? पण पुरोगामी या शब्दामध्ये सुद्धा परंपरेला निंदा करायचा अधिकार नाही. ते अयोग्य असेल तर सन्मानाने बाजूला करावं, सन्मानाने बाजूला ठेवावं, नवीन जे चांगलं असेल ते निश्चितपणे स्वीकारावं, इतकं पुरोगामित्व शिवाजीराजांच्याकडे 100% आहे. आणि मात्र पुरोगामित्व दाखवण्यासाठी गंधच लावायचं बंद केलं पाहिजे असं हिंदवी स्वराज्यात नियम नाहीत. पुरोगामित्व दाखवण्यासाठी गणेशोत्सव बंद केले पाहिजेत अशी काही हिंदवी स्वराज्यात गंमत नाही. काय देवीचा उत्सव काय केला काय नाही केला काय, त्याविना काय देवीचं अडतंय का? त्याविना काय प्रगतीचं अडतंय का? मग कशाला उगाच उत्सवामध्ये आपण वेळ वाया घालवायचा? असं काही हिंदवी स्वराज्यात उपेक्षित नाही. उलट हिंदवी स्वराज्याच्या नियमाप्रमाणे सगळे सण वार आणि उत्सव अतिशय आनंदाने अतिशय उत्साहाने साजरे व्हावेत, अर्थात ते साजरे होताना समाजधारणेला उपयुक्त व्हावेत, इतकाच त्यामागचा हट्ट आणि हेतू आहे, दुसरा कोणताही नाही. मी या सगळ्या गोष्टी का स्वच्छ केल्या याचं कारण सांगतो. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण देणाऱ्या लोकांना सुद्धा दुसऱ्या धर्माचं तर सोडून द्या, आमच्या धर्मामध्ये काय आहे तेही माहीत नाही, आणि जे माहिती आहे ते फक्त टिंगल करण्यापुरतंच माहिती आहे.
त्यामुळे मी आजच्या दिवसापुरती एक गंमत सांगतो, उद्याची गंमत उद्या सांगेन. एकाने उगाचच खाजवून खुरूस काढून मला सांगितलं होतं, तुम्ही दत्ताला सुद्धा मानता का? दत्ताला सुद्धा म्हणजे कुठला दत्त सांगताय ते आधी सांगा म्हणलं. नाही नाही, तो जो मंदिरात असतो तोच. हा हो. तुम्हाला पटतं का होते का? तीन डोकी, सहा हात आणि दोनच पाय, असं फिजिकली शक्य आहे का? कोणा गाढवाने तुला सांगितलं की फिजिकल मूर्ती आहे म्हणून? ते चित्र आहे, ते प्रतीक आहे. म्हणून एकनाथ महाराजांनी स्वच्छपणे सांगितलेलं आहे, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा काय, पहा पहा, नाही दिसत नाहीस तो तसा, जाणा. ते जाणून घ्यायची गोष्ट आहे. अशी माणसाला नसतातच, हे एकनाथांना कळतं तसं आम्हालाही कळतं. पण त्रिगुणात्मक सृष्टी आहे, त्याच्यामध्ये आपणही त्रिगुणात्मक असलं पाहिजे. रजोगुण आणि तमोगुण यांचा सुद्धा वापर वेळप्रसंगी माणसांनी केला पाहिजे. पण प्रमुख मध्यातमध्ये मात्र सत्वगुण असला पाहिजे. हे दाखवण्यासाठी उभं केलेलं ते चित्र आहे. विष्णू हा सत्वगुणाचं प्रतीक आहे, ते मध्यामध्ये असतं. शिव तमोगुणाचं प्रतीक आहे, ब्रह्मा रजोगुणाचं प्रतीक आहे. दोन्ही सद्गुण आपल्याला आवश्यक आहेत, मात्र ते एकाच पायावरती उभे असावेत हे दाखवण्यासाठी आहे. कोण मूर्खाने सांगितलं हे तुम्हाला? नाही असं नाही, पण असं दर्शन होऊ शकतं का? तीन डोकी, सहा हात, दोन पाय. म्हटलं चला तुम्हाला शिवाजी चौकात देतो दर्शन. शिवाजी चौकात? हो, लगेच दर्शन देतो. एक दगड घ्या आणि समोरनं कोणी टेबल सीट स्कूटरवरनं येत असेल तर त्याच्या पुढं दगड टाका. टेबल सीट माणसासमोर पाठ दिशी एक दगड पडला की काचकन ब्रेक दाबले जातात. ब्रेक दाबल्याबरोबर एक माणूस इकडून बघतो, एक इकडून बघतो, एक मध्ये असतो. दिसले तीन तोंड, दिसली सहा हात, दिसले दिसले दोनच पाय दिसत आहेत ना, दिसले. आता हे तिघं उतरल्यावर ती गॅरंटी मी नाही घेतली तुझी. माझी गॅरंटी फक्त दर्शन देण्यापुरती होती. उगाच मूर्खासारखं काहीतरी आक्षेप घेत बसायचं. तीन डोकीन सहा हात माणसाला कधी, अहो माणसाला असतात का नाही हा प्रश्नच तिथे चाललेला नाही. ती आध्यात्मिक मूर्ती आहे. आणि एक शेवटचा प्रश्न असा की म्हणले, तुमचे सगळे देव कुठल्या तरी राक्षसाला मारायला येतात, दत्त कुठल्या राक्षसाला मारायला आले? त्याचं उत्तर सांगतो आणि चरित्र सुरू करतो. मुद्दाम ऐकाज, गुरुवारच्या दिवशी दत्त महाराज कोणत्या राक्षसाला मारायला आले? तर भगवान दत्तात्रेयांचा अवतार आणि भगवान दत्तात्रेयांच्या पुढचा हा सर्व नाथ पंथ, वारकरी पंथ, भागवत पंथ या सगळ्या पंथाचं ध्येय मत्सर नावाच्या राक्षसाचा नाश करायला आले. एकमेकांच्या बद्दल असूया बाळगायची नाही, त्याच ठिकाणी भगवंत वास्तव्य करतील म्हणून त्यांनी आपल्या आईचं नाव नक्की केलं, न असूया अनुसूया. अशाच ठिकाणी भगवंत वास्तव्य करतील जिथे एकमेकांच्या बद्दल असूया नाही, एकमेकाच्या बद्दल मत्सर नाही. आणि असं निर्मत्सर वातावरण निर्माण झालं तर दत्तात्रेयांचं ते त्रिगुणात्मक त्रयमूर्ती रूप त्या ठिकाणी आनंद घेतं हा संदेश देणारी ती कथा आहे. मला सांगायचं, या शिवचरित्रामधल्या पराक्रमाच्या बरोबरच शिवाजी राजांनी हे मत्सर नाशाचं त्रिगुणात्मक प्रतीक आपल्या चरित्रामध्ये किती अप्रतिमपणे लोकांकडून आचरून घेतलं याचीही कथा आपल्याला ऐकायची असल्यामुळे शिवाजी राजांच्या बद्दल बोलताना नेहमीच असा शब्द वापरला जातो, चरिखंडात झाले बहुवीर. चरिखंडात झाले बहुवीर, पराक्रमी धीर, त्यात रण शूर, सर्वहून श्रेष्ठ शिवाजी खास. चरिखंडात झाले बहुवीर, पराक्रमी धीर, त्यात रण शूर, सर्वहून श्रेष्ठ शिवाजी खास. षडगुणैश्वर्य संपत्ती जास, षडगुणैश्वर्य संपत्ती, म्हणून अवतार म्हणू आम्ही त्यास जे, म्हणून अवतार म्हणू आम्ही त्यास जे, म्हणून अवतार म्हणू आम्ही त्यास. सर्वदा जयाला यश, कधीन अपयश, भले म्हणती खुश. शिवाजी राजाचं एका वाक्यात वर्णन, परिपूर्ण राजा. ईश्वरी अवतार ज्याच्याकडे बघून म्हणावं असा परिपूर्ण राजा. सर्वदा जयाला यश, कधीन अपयश, सारे म्हणती खुश, भले शाबास.
राजांचा, कालपर्यंतचा वडिलांना सोडवून पुरंदराचा किल्ला ताब्यात घेण्यापर्यंतचा पराक्रम आपण ऐकला. अशी कथा थोडी याच्या पुढे. जगदंबा माता की जय, नमः पार्वती पते, हर 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 महादेव. आदिलशहाने शहाजी राजांना सोडलं खरं, पण अजून त्यांनी त्यांना कर्नाटकात जाऊ दिलं नव्हतं, जवळच ठेवलं होतं, विजापुरातच सन्मानाने ठेवलं. तूर्त भीती अशी होती की पुन्हा काही स्वराज्याचा उद्योग जास्त मोठ्या प्रमाणावर करायला गेलो आणि पुन्हा आबासाहेबांना पकडलं तर गडबड व्हायला नको. म्हणून शिवाजी राजाने सुद्धा धोरणीपणानं याच्या पुढची जवळजवळ 2-3 वर्ष आदिलशहाशी युद्ध नावाचा विषय थांबवला. आणि मग जेवढं जेवढं म्हणून स्वराज्य हाती आलंय त्याच्या सुधारणेकडे लक्ष वळवलं. गंमत अशी आहे, शिवाजी राजांचं एक चरित्र बघायचं म्हणजे एकाच माणसाने किती गोष्टीकडे लक्ष द्यावं हो. युद्धामध्ये विजय मिळवणं एक वेळ थोडं सोपंही असतं, जास्त मोठं युद्ध त्याच्या पुढे असतं. आहे या प्रजेला हे राज्य आपलं वाटलं पाहिजे. महिन्याभरानंतर लोक नको म्हणायला मागचे काय वाईट होते, हे कशाला उरावर आले, स्वराज्याचं सुराज्य करण्यासाठी काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल. शिवाजी राजाने चढदिशी ओळखलं, महाराष्ट्राच्या हाडी माशी आपल्या कपाडी मारला गेलाय तो दुष्काळच. त्यामुळे या स्वराज्याच्या पहिल्या कालखंडामध्ये कोंढव्याच्या धरणापासून ते शिवापूरच्या धरणापर्यंत पाटबंधारे प्रकल्प सुद्धा शिवाजी राजांच्या नावे आहेत. हे सगळी धरणाची बांधकामं करायला सुरुवात झाली. पावसाचं पाणी अडलं पाहिजे, धरणामध्ये अडवलं गेलं पाहिजे, शेती सिंचनासाठी गेलं पाहिजे आणि शेतीच्या संरक्षणासाठी आवश्यक ते अभेद्य कवच सारखं सतत त्या ठिकाणी उभारलं पाहिजे. आणि अर्थात शेतीसाठी गाईचं संरक्षण झालं पाहिजे, आणि नुसतं संरक्षण नाही संवर्धन झालं पाहिजे. आमचे गोपालकृष्ण गोप पूजक नव्हे, गोपाल. आपल्याकडे गाईबद्दलची कृतज्ञता म्हणजे वर्षातनं एकदा वसू बारसेला पुन्हा वर्षभर त्या गाईचं काय होतं, ती कुठं असते, ती काय करते, कुणाला पडली आहे, पुढच्या वसुवर्षेला आणशील ना रे कुठली तरी गाय. आता हो म्हणतो. गोपूजनाला काही प्रमाणात महत्व असेल, पण त्याच्याही पेक्षा जास्त मोठं महत्व गो रक्षणाला आहे. अनायसे समोर विषय म्हणून सांगतो, शिवाजी राजांचा गोप पालनावरती प्रचंड मोठा भर आहे. किंबहुना गाय मारली जाते या गोष्टीचा शिवाजी राजांना अत्यंतिक राग आहे. तो एक धर्म म्हणून तर आहेच, पण दुसऱ्या बाजूनं अवैज्ञानिक आहे म्हणूनही राग आहे. शेवटी शेती अप्रतिम करायची असेल तर गो वंशाशिवाय पर्याय नाही आहे. आमच्याकडचे काही महामूर्ख असतातच म्हणायला बसलेले, गाईला माता म्हणलो म्हणजे बैलांना आपले वडील म्हणावं लागेल, ते दिसतंच आहे तुमच्यावरनं म्हणायचं, प्रश्न तो नाहीच आहे. नाही पण गाय 5 लिटर दूध देते, तिला माता म्हणायचं म्हणजे मग म्हैस 15 लिटर देते, तिला आजी म्हणायला पाहिजे. मग आणखीन पुढच्या प्राण्यांची नावं नको सांगायला, पण त्या प्राण्यांच्या सुद्धा माद्या बरंच दूध देतात. मग त्या कोण, मावशा, पणज्या. टिंगल करायला अक्कल लागत नाही साहेब. गाईला माता मानताना आमच्या ऋषी मुनींनी तिच्या दुधाचा किती सूक्ष्म अभ्यास केला आहे ते एकदा वेद लक्षात घ्या म्हणजे समजतील. आज गाईच्या, अर्थात गाईच्या म्हणजे पुन्हा देशी गाईच्या,
जे मी सद्गुण सांगतोय हे जर्सी गाईचे नव्हे. नंतरच्या काळामध्ये हे सगळं विकृतीकरण करून फक्त दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी जे संकरित गायींचं धेंड आमच्या उरावर या लोकांनी आणलं, यासारखा हिंदू धर्माचा ऱ्हास नाही. आणि दुर्दैवानी किंवा सुदैवानी म्हणा, पाश्चात्य जगामध्ये देशी गाई आणि बैल टिकले पाहिजेत म्हणून इथून जहाजातनं नेतायत आणि पोचतायत. आणि आम्ही आहे त्यांचे संकर करून वाट लावून ठेवतोय. आपल्याला काही काळातच बहुतेक असा ग्रंथ बघायला मिळणार आहे की गाईच्या बद्दलची संपूर्ण वैज्ञानिक माहिती असणारा ग्रंथ आत्ता काही काळात बाहेर येतोय. मुद्दाम तो सगळ्यांनी वाचा. सगळ्यांनी म्हणजे माझी प्रार्थना फक्त हिंदूंसाठी नाही आहे, या जगामध्ये राहणाऱ्या आणि ज्यांना ज्यांना या निसर्गाची काळजी आहे, या विश्वाची काळजी आहे असं वाटणाऱ्या प्रत्येकाकडून तो वाचून घ्या. बाबा रे, गाईचं रक्षण हा हिंदुत्वाचा मुद्दा नसून जागतिक मुद्दा आहे. ती वाचली तर जग शिल्लक आहे. कशावरून म्हणता, एकच उदाहरण सांगतो, बाकीची पुस्तकात वाचा. आज जगाचं विज्ञान असं सांगतंय की अणुबॉम्बच्या स्फोटातून कोणीही वाचणार नाहीत. हिरोशिमा नागासाकीवरती 2 अणुबॉम्ब फक्त अमेरिकेने फोडले, म्हटल्यानंतर त्याचे काय भयानक आणि भीषण परिणाम होतात ते जगाने अनेक वर्ष पुढे अनुभवलेत. आणि आज प्रत्येक देश स्वतःकडे किती अण्वस्त्र आहेत याची संख्या सांगत दहशत माजवतोय. आमच्याकडे इतकी हजारो अण्वस्त्र, आमच्याकडे इतकी हजारो. चुकून माकून ह्यांचं प्रचंड युद्ध सुरू झालं आणि अशा अण्वस्त्रांच्या टकरीमध्ये जर प्रलय उभा राहिला तर कशाच्या जीवावर वाचूया, कशाच्या जीवावर वाचूया. लोखंडाचं घर करून त्यात लपून बसलो तर नाही उपयोग होत म्हणतात ते. लोखंडातनं सुद्धा त्या अणूचे छरे पास होत आहेत. जास्ताचं बिडाचं पितळ तांब नाही म्हणत मी. अगदी सोनं घेतलं, चांदी घेतली, नाणं नाही 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 हो. अजून जगामध्ये असा धातू त्यांना सापडत नाही आहे की ज्याच्यातून अणुबॉम्बचे किरण इकडून तिकडे जाणार नाहीत. आणि का कुणास ठाऊक, गाईच्यावर संशोधन करणाऱ्या आज 50 डॉक्टरांनी आणि सायंटिस्टनी एकमत व्यक्त केलंय की ह्या देशी गाईच्या चांगल्या तऱ्हेच्या जातीवंत गाईच्या शेणाने सारवलेली भिंत असेल तर त्यातून ते छरे नाही जातात इकडून तिकडे, त्यातूनच ते छरे नाही जातात इकडून तिकडे. याचा अर्थ या देशी गाईचं जर पालन झालं, तिच्या शेणाने लिंपलेली जर भिंत असेल तर त्याच्या बंकरच्या मागचे असणारे सैनिक जास्त सुरक्षित राहणार आहेत या सगळ्या अणुबॉम्बच्या टकरीमध्ये. त्या घरामध्ये असलेली माणसं, त्या बंकर्समध्ये असलेली माणसं जास्त सुरक्षित राहणार आहेत. मग सगळ्या विश्वातल्या या महाटकरीपासून जी माता आम्हाला सावरायला बसली आहे तिला जास्तीत जास्त छान कसं मारता येईल, असं अवैज्ञानिक धार्मिक कृत्य बाकीचे करत आहेत. आणि ते कृत्य करायला सरकार मूर्खपणाने मताच्या लालसेनं वाटेल तशी परवानगी देतो आहे. आत्ता भारतामध्ये नव्हे न महाराष्ट्रामध्ये मिळून जवळजवळ 3000 कत्तलखाने चालू आहेत, ज्या ठिकाणी दिवसाला किमान सरासरी 2000 जनावरं कापली जातात. त्यातला बहुतांशी चौथा हिस्सा म्हणजे 500 घरात गोवंश कापला जातो. आणि अशी आता ह्याच्या पुढच्या गणिताप्रमाणे महाराष्ट्रात आणखीन 300 कत्तलखान्यासाठी अनुदान द्यायचा विचार चालू आहे. यांच्या बुद्धिमत्तेचं काय कौतुक करावं, यांच्या वैज्ञानिक जाणीवेचं किती कौतुक करावं, याच्याबद्दल सगळी शंकाच आहे. कारण मुळात हाच विषय महाराष्ट्रात आणि देशातही चालू आहे. शिवरायांचं गुणगान चालू आहे, आचरण. शिवरायांच्या राज्यात न सांगता गोहत्याबंदी आहे. शिवरायांच्या राज्यामध्ये न सांगता समान नागरी कायदा चालू आहे. शिवरायांच्या राज्यामध्ये न सांगता सहिष्णुता चालू आहे. कारण कायद्याचा वचक असा आहे आणि शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असा आहे की मनुष्य गलबलतो जे हो. शिवाजी राजांचे मित्र बघण्यासारखे. जिजाबाई तर चमत्कार म्हणून बघायच्या. शिवबा, मित्र म्हटल्यानंतर वयाची काही मर्यादा असते. 12 माणसाचे मित्र कुठपर्यंत असू शकतात, 8 ते 16. इकडे शिवाजी राजांच्या मित्र परिवारामध्ये ते स्वतः 17-18 असताना
10-11 वर्षाच्या मावळ्यापासून ते 60-65 वर्षाच्या कान्होजे जेध्यांच्यापर्यंत सगळे जे यायचे त्यांच्याशी सगळ्यांची नातं। शिवाजी राजा आपला दोस्त, तानाजी मालुसरे ते यायचे उमराठ्याच्या बकरीमध्ये, गोड वर्णन आहे, शिवबा कित्येक वेळेला धावत धावत जाऊन त्याच्या पाठकुळी बसत, आणि पाठकुळी घेऊन तानाजीनं त्यांना यावं, मासाहेबांच्या समोर उतरवावं, पटकन मुजरा करावा, सांगावं, राजाना सांगत जाऊ काहीतरी, पटकुळीच बसतोय माझ्या। आणि राजाने सांगावं, तान्या किती भाकऱ्या खाल्ल्यास बघतोय मी, तानाजी महाराजांची अशी आहे बरं का ख्याती, न्याहारी करायला बसले 64 भाकऱ्या खायचे तानाजी मालुसऱ्यांच्या उमराठ्याच्या त्या बकरीमध्ये, 64 भाकरी एका वेळेला, वर्षाची नव्हे, 64 भाकरीची न्याहारी होती, पट्ट्याचे जेवण काय असेल। ही माणसं, माझी अजूनही अशी धारणा आहे, संशोधकांना माझी विनंती आहे, त्यांनी संशोधन करायला हरकत नाही, बहुतेक पूर्वीच्या काळातल्या फोटाचं अंतरसुद्धा आजच्या फोटापेक्षा वेगळं असावं। कारण आपण असं म्हणतो की शिवाजीराजे 5.5 फूट उंचीचे असायला पाहिजेत, पण 5.5 फूट उंचीच्या माणसाला आज कोणत्याही किल्ल्यांवरच्या पायऱ्या सहज चढता येत नाहीत। त्या पायऱ्यांमधलं अंतर बघता 6 फुटाच्या वर उंची असल्याशिवाय तुम्हाला सहज ढांगच टाकता येत नाही, बऱ्याच ठिकाणी उड्याच मारायला लागतात। फुटाच्या अंतरात फरक आहे, त्या गणितामध्ये थोडा फरक असावा, की पन्हाळ्यावरच्या किंवा राजगडावरच्या पायऱ्या लक्षात घेता, अगदी धान्य कोठाराच्या पायऱ्यासुद्धा लक्षात घेता आपल्याला ते समजेल। आपण आपल्या जिन्याच्या पायऱ्या कशा करतो त्याच्यावरून आपण समजू शकता ना, आपल्याला सहज चढता येईल असाच आपण कुठलाही जिना करत असतो। आपण आपल्या उंचीच्या मनाने जर आपला जिना बघितला तर त्या गणितामध्ये किती उंचीच्या माणसाने हा जिना करावा असा अंदाज जर घेतला, काही माणसं म्हणतात शत्रूला चढायला येऊ नये म्हणून, अहो पण शत्रू नंतर येईल, आधी आपल्यालाच जायचं आहे तिथं। त्या पायऱ्यांचा एकूण आकार आणि दणकटपणा बघता राजांचा त्या ठिकाणचा पराक्रम आणि बुद्धिमत्ता दोन्ही सांगतो। आता आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, गोरक्षण, गोसंवर्धन, शेती याच्या बरोबरीनं महाराजांनी आणखीन एक विषय महत्त्वाचा घेतला आहे। आता माझ्यासमोर येणारी आव्हानं जास्त मोठी आहेत, जास्त मोठ्या संख्येनं जर आपल्या समोर शत्रू आला तर त्याच्याशी युद्ध करण्यासाठी विशिष्ट रणक्षेत्र करून ठेवावी लागतात, एक तयार भट्टी करून ठेवायची, समोरचं गणित इथं आणा की भस्म करू, आणि यासाठी एक सुंदर भट्टी सापडली। निरे गम जनी साधनी पेरे गर निरे सा महाराष्ट्रामध्ये जावळीचं जंगल नावाचं अप्रतिम रणक्षेत्र दिसलं, ज्यामध्ये जवळजवळ 8 गड येतात, प्रचंड चढ, प्रचंड उतार, प्रचंड झाडी, प्रचंड जंगली प्राणी आणि प्रचंड तणकट असलेला मुलख महाबळेश्वरापासून वरंधा घाटापर्यंत एवढं मोठं जावळीचं जंगल। आपल्या हाती यायला हवं, आपल्या हाती जवळे काहीही करून मिळायला हवी म्हणून याचं निरीक्षण करण्यासाठी महाराज बऱ्याच वेळेला पहिल्यांदा महाबळेश्वराला गेले, तिथल्या भगवान शंकरांचं दर्शन घेण्यासाठी। महाबळेश्वराचं दर्शन घेतलं आणि ऐका, तिथले एक अनंतशास्त्री महाबळेश्वरकर या नावे जे होते त्यांचंही महाराजांनी दर्शन घेतलं, इतकंच नव्हे त्यांच्याकडून स्वतः अनुष्ठान करवलं की पुढच्या माझ्या स्वराज्याच्या कार्याला आपण सुंदर तऱ्हेनं या ठिकाणी अनुष्ठान करा, या अनुष्ठानाच्या खर्चाची थोडीशी तजवीज केली। आणि प्रश्न असा, जर महाबळेश्वरला 2-3 वेळेला गेल्यानंतर त्यांना अनंतमूर्ती महाबळेश्वरकर दिसले, जर 2-3 वेळेला गेल्यावर अनंतमूर्ती महाबळेश्वरकर दिसले तर त्याच वेळेला
वरंधा घाटाच्या बाजूनी त्या जावळीचं निरीक्षण करायला जाताना तिथेच शिवथरघळीमध्ये समर्थ रामदास स्वामी बसलेले होते, ते दिसलेच नसतील असं कसं म्हणावं? ते दिसलेच नसतील असं कसं म्हणावं? कारण गंमत अशी आहे, समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या मठांची स्थापना करण्याचा मुहूर्त आणि जागा महाबळेश्वरच निवडली आहे. समर्थांच्या 1111 मठांपैकी पहिला मठ महाबळेश्वरला उभा राहिला. तिथून कृष्णेच्या काठा काठा काठानीच एक एक मठ उभे राहिले आणि असे मठ उभे करणारे त्या मठांचे रामदासी भगव्या छाट्या घेऊन इकडे तिकडे फिरताना सामान्य नागरिकांना सुद्धा दिसत आहेत आणि ते शिवाजीराजांना दिसले नाहीत. या शक्यतेला काही अर्थ राहत नाही. अहो, मार्गात जाताना 10 वेळा अशी माणसं दिसल्यावर कोणी विचारलं असेलच ना, इतक्या भयानक मुलखामध्ये भगवी छटी घेऊन फिरता कशी? भगवा झेंडा लावला तर दंगल होतीये, तुम्ही भगव्या छाट्या लावून फिरताय कशी काय फिरता? आमचे सद्गुरु जे समर्थ गोस्वामी आहेत त्यांच्या कृपेने आम्हास काही भय नाही म्हणून जय जय रघुवीर समर्थ करत फिरणारी ही सगळी माणसं पाहिली. का हो, तुम्हाला राम नामाचा इथे आश्रय घेतला तरी सुद्धा शासन होईल अशा बादशाही मुलखामध्ये सहज धाडसाने रामाचं नाव घेऊन रामाचं मंदिर उभं करता भीती नाही वाटत? कशाची भीती? विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे, विश्वाचा 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 विश्राम. स्वामी आमचा राम रे विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे आनंदाचे धाम, आनंदाचे धाम, आनंदाचे धाम, आनंदाचे धाम, आनंदाचे धाम, त्याचे काबूबाचे नाम रे विश्वाचा विश्राम. स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम. देवांचा तो देव रे, 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 तो हा स्वयमेव रे, देवांचा तो देव रे, तो हा स्व देवांचा तो देव रे, तो हा स्वयमेव रे, अनंत लक्षुनी साक्षी, अनंत लक्षुनी साक्षी, ठेवू अंगी ठेव रे विश्वाचा विश्राम रे. स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम. मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे, मिथ्या ते अनेक रे. आपले बुवा काय गाताय? बाकीच्या रूपांना मिथ्या म्हणायचं, मगाच निरूपण कुठे गेलं?
पहिली ओळ मनात आली की त्याचं उत्तर पुढच्या ओळीत. आपल्या मनात जर असं आलं मिथ्या ते अनेक रे सत्य राम एक रे, मग हे जर मनात आलं तर त्याला उत्तर काय? उत्तर कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण सनी नवमा मा, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, एक हा विवेक रे विश्वाचा विश्वास, स्वामी माझा विश्वाचा विश्वास, स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम, स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम. पण समर्थांना आपण भेटलो किंवा समर्थांशी आपण बोललो असा कोणत्याही ऐतिहासिक बखरीत उल्लेख दिसत नाही. हा उल्लेख का टाळला गेला असावा? याच्या मागचं साधं सोपं आणि सरळ राजकारण असं आहे, बाकी कितीही साधू पुरुषांना आपण जरी भेटलो, त्यांना देणग्या दिल्या, त्यांना नमस्कार केले, त्यांची आपल्याला आशीर्वचनपर पत्र आली, तरी ह्या बाकी कोणाही कडून स्वराज्याच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष शिरकाव कोणाचाच नाही आहे. पण इथे गोष्ट नेमकी वेगळी आहे. समर्थांच्या मठांचा आणि त्यांच्या रामदासी लोकांचा स्वराज्यासाठी एका बाजूला प्रचंड हनुमंतांच्या ताकदवान भक्तांची फौज उभी राहावी हा मठातला प्रयत्न, प्रत्येक मठाला दिलेल्या समर्थांच्या सूचना, पहिले ते हरिकथा निरूपण, मठातली छान व्यवस्था ठेवा मात्र प्रत्येक मठपतींनी केलंच पाहिजे असं दुसरे ते राजकारण, मात्र राजकारणामध्ये वेळ गेल्यामुळे अनुष्ठानाला वेळ मिळाला नाही किंवा अनुष्ठानात गुंतल्यामुळे राजकारणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही असं पावलट उत्तर मला कोणीही द्यायचं नाही. दोन्हीही गोष्टी मला माझ्या मठामध्ये दिसल्या पाहिजेत. पहिले ते हरिकथा निरूपण, काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत सगळं छान चाललंय का? चाललंय, पण बाकीचं काहीच आमच्या मठात आम्ही करत नाही हो. समर्थांना नाही चालायचं ते, दुसरे ते राजकारण. प्रसाद पोचवण्याच्या नावाखाली का होईना, पण सगळ्या अधिकाऱ्यांची ओळख पाहिजे. ते अधिकारी मठात येवोत न येवोत, मित्र असोत शत्रू असोत, सुदैवानी काही शत्रू असे बरे आहेत की प्रसादाचा काही अपमान करत नाहीत. आपली घरापर्यंत पोहोच पाहिजे. रामरायाचा प्रसाद 3 लाडू घेऊन घरी जायचं. रघुवीर समर्थ आहे, लाडू लाडू असा 2-3 वर्ष सलग प्रसाद मिळत गेला की कोणत्याही रामदासाला कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये वेटिंग लिस्टवर थांबावे लागत नाही. कारण चपराशाला सुद्धा कळते की प्रसाद आलेला आहे. त्याचे 2 लाडू वेगळे पिशवीत ठेवलेले आहेत. राशी बघितल्यावर तो चप राहणार आहे, चप राशी. फार चिंता करायची नाही.
काही लोकांना प्रसादाच्या निमित्ताने भेटायचं, बाकीच्यांना भिक्षामिषे हिंडावे लोक पार खून सोडावे. भिक्षेच्या माध्यमातून ओळखा. प्रत्येक रामदासांनी पाचच घर भिक्षा मागायची. प्रत्येक दारामध्ये उभं राहून तीनच वेळा म्हणायचं, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. घरातनं कोणीही बाहेर आलं नाही, वाट बघायची नाही, दुसऱ्या घराला निघून जायचं, येईपर्यंत ओरडायचं नाही. मग ह्या घरांनी काहीच दिलं नाही हे मोजायचं का नाही पाचमध्ये, का देणारी पाच घरं घ्यायची, न देणारं मोजायचं. आणि अशी पाच घरं झाली की भिक्षा संपली. अनेकांनी आमची अशी टिंगल केली आहे, या रामदासांमुळे भिकारी वाढले. भिका मागायला शिकवले वगैरे, पण रामदास स्वामींनीच काय पहिल्यांदा भिक्षेचा अवलंब केलेला नव्हता. रामदास स्वामी इथे जन्माला येण्यापूर्वी जो महाराष्ट्रामध्ये अख्खा नाथपंथ होता तो भिक्षेवरच होता. ज्ञानोबा निवृत्तीनाथांच्यापासून संप्रदायामध्ये सुद्धा भिक्षा आहेच. हां, आता भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजीरवाणे असं तुकोबांनी म्हटलंय, कारण तुकोबा प्रपंची आहेत. प्रपंच करणाऱ्या माणसांनी माझ्या घरासाठी काहीतरी द्या हो अशी भिक्षा मागायला लागणं हे लाजीरवाण आहे, हे कोणीही मान्यच करणार आहे. प्रश्न प्रपंचाचा नाहीये, हा नियम संन्याशाचा आहे. संन्याशी माणसानं हा मठ चालावा किंवा एखादी उपासना चालवावी यासाठी भिक्षा मागणं आणि माझ्या बायका मुलांना काहीतरी हवंय म्हणून भिक्षा मागणं या मूळ हेतूतच फरक आहे. अगदी अलीकडच्या इंजिनिअरिंगच्या मुलांना आवडेल असं म्हणायचं झालं तर भिकाऱ्याला आपण देतो ती भीक, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सिंपथी. आणि एखाद्या संन्याशाला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला आपण देतो ती भिक्षा, त्याला इंग्रजीत म्हणायचं एन्करेजमेंट. भिक्षा ही गुंतवणूक आहे, याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे. भीक ही सहानुभूती आहे, काही करायची ताकदच नाही म्हणून घे मेल्या एवढंस तरी. समर्थांनी सहानुभूती म्हणून नाही कोणाकडनं भिक्षा घेतलेली, मी रामरायाचं या ठिकाणी एवढं मोठं अधिष्ठान उभं करतो आहे, आपल्या देवदेवतांच्या संरक्षणाचं अधिष्ठान उभं करतोय, त्यासाठीची तुमची असलेली ही योगदानात्मक भिक्षा. अगदी भिक्षेला नावच ठेवायची असतील तर अलीकडच्या काळामध्ये सगळे गणपती उत्सव भिक्षेवरच चालतात, त्याला अलीकडं वर्गणी किंवा खंडणी असं म्हणतात. पण माझ्या घरासाठी मला भिक्षा मागायची नाही, गणपती उत्सवासाठी मागायची म्हटल्यावर मान्य आहे का नाही? मग त्याच्यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढली असं म्हणता का गणपती उत्सवांमुळे? सगळी सामाजिक कामं ही डोनेशनवरच चालतात, मग डोनेशन द्यायची समाजाला सवय लागल्यामुळे भिकाऱ्यांची समस्या वाढली असं म्हणता का? डोनेशन ही गुंतवणूक आहे, याच्यातून काही चांगलं जन्माला येणार आहे म्हणून केलेली गुंतवणूक आहे. त्यामुळं समर्थांच्या बद्दल त्यांनी भिकाऱ्यांची संख्या वाढवली असं न म्हणता अगदी लोकांच्या सामान्य मुठभर धान्य घेऊन सुद्धा सुपभर संपूर्ण जीवन समाज कार्यासाठी वाहणाऱ्या लोकांची एक फळी निर्माण करणारे समर्थ आहेत. मुद्दाम सांगतो समर्थ वाङ्मयामध्ये आज ऐतिहासिक संदर्भ असा सांगितला जातो की समर्थांची आणि शिवाजीराजांची पहिली भेट शिंगणवाडीला राज्याभिषेकाच्या आधी काही काळ झाली. बखरीमधला उल्लेख असा की ये ठिकाणी राजे यांची काय समर्थांची बैठक ही पहिल्यांदा झाली. पण यातला एक क्षेत्री या शब्दाला फक्त आपल्याला गोल केला पाहिजे. या वाक्याचा असाही अर्थ होतो की राजांची आणि समर्थांची या क्षेत्रातली ही पहिली भेट आहे, म्हणजे आयुष्यातली पहिली असा अर्थ नाही होत खरा. या क्षेत्रीची कारण मुळात एकमेकांना आधी भेटल्याशिवाय कोड लँग्वेज ठरवणार कशी, काहीतरी गुप्त भाषा समजवावी लागते. आणि जेव्हा समर्थांच्या मठामधलं राजकारण त्यांना लक्षात आलंय,
राजकारणाच्या दृष्टीनं समर्थांचे मठ कोल्हापुरापासून महाबळेश्वरपर्यंत, इतकंच नव्हे तर समर्थांनी आपापले अनेक शिष्य आता महाराष्ट्रातून बाहेर पाठवायला सुरुवात केली आहे. कारण भारत भ्रमणामध्ये जिथे जिथे म्हणून समर्थ गेले होते, ग्वाल्हेरला गेले होते, दिल्लीला गेले होते, आग्र्याला गेले होते, जगन्नाथपुरीला गेले होते, द्वारकेला गेले होते, जवळजवळ अशा हजारो गावांची यादी आहे. त्या त्या ठिकाणी तिथल्या लोकांना सांगितलं होतं मठ चालू करा, इथे रामोपासना केंद्र चालू करा. पण त्याच्यावरती आपला कुणीतरी माणूस देखरेख करणारा हवा म्हणून जवळजवळ 500 वर समर्थ भक्त महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे कर्नाटकाकडे त्या काळामध्ये गेले आहेत. याच्या पुढे 10-15 वर्ष तुम्हाला तिथले मठ बघायचे आहेत, अर्थात मठाबरोबरच तिथले सत्ताधीश, त्यांच्यातले असलेले प्रेमसंबंध, त्याचा तुम्हा आम्हाला होणारा लाभ, या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करून मुख्य केंद्राकडे म्हणजे सुंदर मठाकडे चाफळला आपण सगळ्यांनी हे निरोप पाठवायचे आहेत. या या ठिकाणी वर्षभरात हे झालं, या ठिकाणी वर्षभरात हे झालं, या ठिकाणी वर्षभरात हे झालं, यासाठी 500-600 रामदासी वेगळ्या ठिकाणी पाठवणं, महाराष्ट्रामध्ये 100 ठिकाणी हनुमंतांची मंदिरं आणि रामाची मंदिरं उभं राहणं, चाफळचं राम मंदिर समर्थांनी उभं केलं आणि त्या चाफळच्या राम मंदिराला मदत म्हणून रायगडावरून शिवाजीराजांनी जी मदत पाठवायची सनद आहे ती बरीच आधीच्या तारखेची आहे, राज्याभिषेकाच्याच नव्हे तर खूप आधीची तारीख आहे, त्यामुळे यांची आधीपासून ओळख नव्हती. असो, हा सगळा निरूपणात्मक विषय आत्ता मला करायची इच्छा नाही. याचं कारण, याच्यावर एक छान पुस्तक येणार आहे, येऊ घातलं आहे, शिवसमर्थ योग असं त्या ग्रंथाचं नाव आहे. आणि या शिवसमर्थ योग ग्रंथामध्ये शिवाजीराजे आणि समर्थ यांच्यामध्ये कोणत्या तऱ्हेचे सुंदर संबंध होते, एकमेकांच्या कार्याला ते कशा अर्थाने पूरक किंवा पोषक होते, याबद्दलच्या जवळजवळ 20 वेगवेगळ्या लेखकांचे अभ्यासपूर्ण लेख असलेलं अख्खं पुस्तक येत आहे. त्यामुळे ते पुस्तकाची नोंदणी याच मांडवात चालू आहे. 300 पृष्ठांचं पुस्तक 100 रुपयामध्ये मिळायचं आहे. 100 रुपये आता हॉटेलिंग झाल्यावर बाहेर आल्यावर पान खायला सुद्धा पुरत नाहीत. खाऊन थुंकायच्या पानाच्या पैशात एक अमूल्य ग्रंथ आपल्यापर्यंत येतोय. खरंच शक्य असेल त्यांनी आग्रहाने आपली नोंदणी करा. शिवसमर्थ योग म्हणून या ठिकाणी येतोय. कुठलाही दुराभिमान घेण्यासाठी नव्हे, मी पंथांनी चुका काय केल्या त्याही मी काल सांगितल्या की सातत्याने समर्थांचा मोठेपणा दाखवण्यासाठी सर्दी पंच खोकला झाला तरी शिवाजी महाराज त्यांचं पंच बघायला येत होते हेही म्हणणं हेही चूक आहे. पण त्यांचे असलेले संबंध का ना करायचे, असलेलं प्रेम का ना करायचं, याच्याबद्दलचा फक्त मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सगळा अभ्यास आपल्याला दिसू शकेल. आपण ते सवडीने म्हणजे लवकरात लवकर शांतपणे असं वाचून पूर्ण करावं. कारण समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्यावरती गदारोळ महाराष्ट्रामध्ये प्रचंड माजलेला आहे. सरकारच्या कृपेनं तो आणखीन किती वेळ तरी चालू राहायची शक्यता नाकारता येत नाही. फक्त शहाण्या माणसांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोचून त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार नाहीत इतका जरी अट्टहास केला तरी खूप झाला. आणि यासाठी मी पूर्वीसुद्धा सांगितलं आहे, आताही सांगतो. अनेकांची कल्पना अशी आहे की समर्थन शिवाजी यांच्याबद्दलच्या संबंधाचं प्रेम फक्त ब्राह्मणांनाच आहे. अजिबात नाही. आपलं वाक्य पूर्ण चुकतंय. किंबहुना समर्थांच्या शिव्या गाळीची जी जी वाङ्मय तयार झाली त्याच्यावर आक्षेप घेणारा पहिला विशेषांक जर कोणी महाराष्ट्रात काढला असेल तर तो मराठा विकास परिषदेनेच काढला. आणि स्वतः त्या ठिकाणी चव्हाण साहेबांनी त्याला पूर्णतः पाठिंबा देऊन शिवाजीराजांचे जे शेवटचे सेनापती हंबीरराव मोहिते त्यांचे आत्ताचे तत्कालीन वंशज यांनी त्याला संपूर्णपणे संरक्षण देऊन 2008 सालीच प्रचंड मोठा विशेषांक काढला. तो आता इंटरनेटवर आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी मुद्दाम एकाही ब्राह्मण लेखकाचा लेख घेतला नाही, एखादा अपवाद.
पण बाकी ब्राह्मण जातीमध्ये नसणारे सुद्धा इतिहास कसा अचूक लिहू शकतात आणि त्यांना चांगल्या इतिहासाचं प्रेम आहे हे त्या विशेषांकांनी अतिशय सुंदर दाखवलं. दुसरं विकास परिषदेचं आणखीन कौतुक मी आपल्याला सांगतो. ज्या वेळेला एकतर्फी ब्राह्मण माणूस दिसला की त्याला शिव्या घालायच्या आणि झोडायचं हे एखाद्या संघटनेनं काम सुरू केलं तेव्हासुद्धा शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये ब्राह्मण समाजाचं मोठं योगदान होतं अशा तऱ्हेची पुस्तिका पण काढली कोणी? मराठा विकास परिषदेनं. आणि ह्याच्या पुढचा विनोद मी कालचा तुम्हाला सांगतो. दादोजी कोंडदेवांचा पुतळा तिथून हटवला आणि जेम्सलेनला आपण नको इतका मूर्खासारखा मोठा केला तर दादोजी कोंडदेव हे हटवण्यासारखे किंवा पागल असल्यासारखे बाजूला टाकण्यासारखं व्यक्तिमत्व नाही. दादोजी ही एक मोठी व्यक्ती होती. अशा तऱ्हेच्या नवीन पुस्तकाचं आत्ता संस्करण जे आलंय तेही मराठा विकास परिषदेकडनं आलंय. किंबहुना त्याच्यावरची केस लढवणारे जे इतिहास संशोधक आहेत ते सगळेच्या सगळे अब्राह्मण आहेत. तेव्हा समर्थांच्या किंवा शिवरायांच्या सत्यचरित्राबद्दल किंवा या सगळ्या संदर्भाबद्दल फक्त ब्राह्मणांनाच प्रेम आहे. ते ब्राह्मण असल्यामुळे समर्थांच्या मागे असा काहीही अशाशी संबंध नाही. किंबहुना दुर्दैव हेच आहे की समर्थांचं सर्व जाती समावेशकत्व आम्ही बोलतच नाही. समर्थांच्या त्यांच्या शिष्यमंडळींमध्ये धोबी, धनगर, महा, मांग, सांभार, देड इतकंच नव्हे, आश्चर्य वाटेल आपल्याला, दोन मुसलमान शिष्य समर्थांचे आहेत. ते मराठवाड्यातल्या दोन मठांचे प्रमुख होते. ते रामनाम घेतायत ना हो, भगवी छाटी नेसतायत ना हो, मग विषय संपला ना, बाकी कशाला उगाच काथ्याकूट. बाकीचा कशाला काथ्याकूट. शिवाजीराजांनी सुद्धा तसा भेदभाव फारसा कधीच मनामध्ये केला नाही. पायदळाचा प्रमुख म्हणून सुद्धा नूरबेग जेव्हा आले, नूरबेग सारखा माणूस येऊन उभा राहिला, राजे मला तुमची सेवा करायची इच्छा आहे. तेव्हा राजे म्हणले, आश्चर्य आहे, मी निजामशहाविरुद्ध लढतोय, मी आदिलशहाविरुद्ध लढतोय आणि अशा वेळेला तुम्ही माझ्या पायदळामध्ये यायची इच्छा करता? तो म्हणला, क्यों नाही. ज्या लोकांना शिवाजीराजांचं कौतुक कळलं त्या लोकांनी त्यांना मान्य केलंच. नूरबेगचे वचन आहेत अशी की राजे आपका जो झंडा है वो इन्सानियत का है, आपका जो झंडा है वो इन्सानियत का है, हम इन्सानियत मानते हैं, बस जो इन्सानियत नहीं समझते उस पर हम खड़ उठाएंगे. नूरबेग आला होता. राजांनी आरमार उभं केलं तेव्हा इब्राहिम खान स्वतः घेतला होता. दर्या सारंगच्या बरोबरीनं, मायनाक भंडाऱ्याच्या बरोबरीनं त्याच तोडीचे कोकणातले सुद्धा मुसलमान आरमारावरती नेमले होते. तेव्हा कोणी यवन आहे, कोणी मुसलमान आहे म्हणून कोणाचा राग नाही, कोणी कुठल्या जातीचं आहे म्हणून राग नाही. पण त्याच्या पुढचं शिवाजीराजांचं मोठेपण आहे. कोण कुठल्या जातीचं आहे, धर्माचं आहे म्हणून त्याला क्षमा पण नाही. चुकला तर प्रत्येकाला शिक्षा आणि चांगला वागला तर प्रत्येकाला शाबासकी आणि सगळ्यांनी एकमेकाचा आदर ठेवला तर मग हिंदवी स्वराज्यामध्ये कोणतीही त्याला बढतीची जागा देता यावी. इतकं मोठं व्यापक शिवाजीराजांचं राज्य आहे. आपण अशा ठिकाणी जातोय की समर्थ त्यांना दिसले नसतील असं नाही, त्यांच्यात चर्चा झाली आणि कोड लँग्वेज ठरवली. कोड लँग्वेज म्हणजे समजा तुमच्या मठांकडून पट 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 इकडे येताना काही हेरांनी बातम्या आणल्या तर मधल्या बादशाही छावण्या या रामदासी लोकांना फारशा अडवणार नाहीत. अडवलं असं त्यांच्या खिशामध्ये किंवा झोळीमध्ये एखादा कागद सापडला तर तो कागद वाचून तिसऱ्या माणसाला काहीही बोध होता का म्हणे, तो गडपतीपर्यंत पोचला की त्याला कळेल असं असा निरोप ठेवून द्या. गडपती पुढचं काम करेल. कारण आज पोर्तुगीजांच्या इतिहास लेखनात सुद्धा एक स्वच्छ उल्लेख असा आहे की शिवाजीराजे आग्र्याला जाताना जी काही विश्वासाची त्यांनी हजार माणसं बरोबर घेतली होती त्याच्यात एक रामदासी घेतला होता. का घेतला होता ते आग्र्याहून सुटकेच्या वेळेला बघूया. पण हा उल्लेख कुठल्याही ब्राह्मण इतिहासकाराने लिहिला नाही, हा उल्लेख कुठल्याही समर्थ भक्तांच्या इतिहासात नाही. हा उल्लेख जे पोर्तुगीज शिवाजीराजांचं वाईट चिंतायला बसले होते किंवा व्हायला बसले होते अशा पोर्तुगीजांनी नोंद केलेल्या पुस्तकातला उल्लेख आहे की एक रामदासी घेतला गेला होता. म्हणजे आग्र्याहून सुटकेच्या आधीपासून यांचा एकमेकांशी परिचय आहे आणि एकमेकांशी सहचर्य आहे यात संशय नाही. काही गोष्टी तर्कानेच जाणाव्या लागतात. प्रत्येकासाठी कागदाचा पुरावा नाही मागू ह्या विचार आपण खूप बोललो आहे. थोडं पुढे जाऊया. समर्थांनी दासबोधाचं लेखन करायला शिवथरघळीची जागा का घ्यावी
एकांत असतो म्हणून. तुम्हाला एक भौगोलिक विनोद सांगतो. या संपूर्ण जावळीवरती राज्य करणारा चंद्रराव मोरे नावाचा जो आदिलशाहीचा मगरूर सरदार आहे, या चंद्रराव मोऱ्याचा जिथं वाडा आहे त्या वाड्यापर्यंत जाऊन तुम्ही त्याची सारखी देखरेख नाही करू शकत. पण शिवथरघळ ही अशी जागा आहे की जिथं उभं राहून तुम्ही चंद्ररावावरती बिनधोक नजर ठेवू शकता. त्याच्या वाड्यावरचे पहारे कधी बदलतात, किती असतात, कुठे असतात, कसे बदलतात, चंद्रदेव बाहेर केव्हा पडतो, चंद्ररावाच्या बरोबर त्यांचे बंधू प्रतापराव आणि त्यांचे दुसरे बंधू हनुमंतराव केव्हा असतात, ते कोणत्या वेळेला कोणत्या अवस्थेत असतात, 31 डिसेंबर केव्हा केव्हा येतो, याचं इतक्या लांबून तुम्हाला खडानखडा निरीक्षण करायचं असेल तर शिवथरघळीसारखी जागा नाही. आणि दासबोध लेखनासाठी समर्थ तिथे थांबले असं म्हणायचं असेल तर दासबोध लिहून होईपर्यंत थांबले पाहिजेत न. तसं झालेलं नाही. पुढच्या कालखंडात चंद्ररावाचा पाडाव झाला हो, आणि नंतर पुढचा दासबोध पूर्ण करण्यासाठी समर्थांनी मुक्काम बदललाय. इथं ज्यासाठी राहिलो होतो ते झालं. इतका साधा सरळ हिशोब त्यावेळेला झाला. चंद्रराव मोरे खरंच उर्मट झाला. उर्मट 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 इतका की शिवाजी राजाशी खोडी काढण्यासाठी चंद्ररावांनी आणखीन एक भयानक आगळीक केली. ती आगळीक म्हणजे रंगो त्रिमल कुलकर्णी नावाच्या एका वतनदारांनी बाईशी बद अंमल केला. शिवाजी राजाच्या राज्यात बाईशी बदअंमल झाला तर काय होतं हे सगळ्या स्वराज्याला कळलेलं होतं. रांजाच्या पाटलांनी एकच बदअंमल प्रकरण आणलं होतं. त्या पाटलाला लाल महालामध्ये आणून हातपाय तोडून शासन केलं होतं शिवाजी राजाने. सकाळी तक्रार, दुपारी खटला, संध्याकाळी निर्णय. काय फास्ट प्रोसेस आहे. तेव्हा लोकांना कळलं न्यायाचं राज्य आलं रे बाबा. कारण न्यायाचं मूल तत्व सांगतो आपल्याला, सगळ्या जगाने मान्य केलेलं तत्व आहे, न्याय द्यायला विलंब करणं म्हणजे अन्याय करणं. त्यामुळे ह्या नियमाने बघायचं झालं तर सगळ्यात मोठी अन्याय करणारी व्यवस्था तूर्त भारतात न्याय संस्था हीच आहे. कारण साधारणतः आत्ता आत गेलेली केस हे माझे किती केस गेल्यावर सुटेल, आजोबाच्या काळामध्ये सुटली तर सुटली म्हणायची, चालू मेली केस, तारखेवर तारखा, याच्यावर हे. शिवाजी राजांच्या पाशी तक्रार आल्या आल्या कशी निपटली जाते याचं रूप लोकांनी बघितलं. समजा शिवाजीराजांनी त्याच वेळेला असं म्हटलं असतं तर काय, तुमच्या गावात असं झालंय का? पण काय आधीच्याच इतक्या फायली पडल्या आहेत, कसं एकदम कसं पटावर घेणार ना. या एक 6 महिन्यांनी या, तोपर्यंत झालं तिचं वर्ष श्राद्ध होईपर्यंत ह्याला काही नाही. त्या क्षणी गोष्ट पटावरती आली, पाटलाला बांधून आणला गेला. गुन्हेगारांना असं आणतात हेही लोकांना पहिल्यांदाच कळलं. आमची सवय म्हणजे आम्ही विचारायचं गुन्हेगाराला, तुम्हाला कोर्टात यायला वेळ आहे का, तुमच्याकडे श्राद्ध नाहीये नो. तुझ्याकडे काही का असे ना, तू काय जावंही लागलास काय, माझा माणूस उचला आणि इथं घेऊन या. आणि जेव्हा रांजाच्या पाटलांनी वेड्यासारखं बोलायला सुरुवात केली होती, राजे तुम्ही फालतूपणा करू नका, माझी ओळख वरपर्यंत आहे, राजे तेच म्हटले होते तुला तिथेच पाठवायचं आहे, वरपर्यंत, जिथपर्यंत ओळख आहे तिथपर्यंत तुला पाठवायचं आहे, माझ्या न्यायालयाच्या दृष्टीनं तुझा अपराध इतका भयानक आहे, तुझे हातपाय तोडून मी ठेवणार आहे, वरती जायचं आणि चिकटवून यायचं. जेव्हा राजाच्या तलवारीनं दोन हात कोपरापासून दोन पाय कुडघ्यापासून तुटलेले बघितले, तेव्हापासून महाराष्ट्रातल्या पोलीस चौकीत बलात्काराची केसच नाही. काय कोणाचा बाप केस दाखवून दाखवायला पाहिजे, एक केस दाखल करू शकत नाही कोण मनुष्य. याचं कारणच ते आहे महाराज, गुन्ह्यापेक्षा जेव्हा शिक्षा शतपट भयानक असते तेव्हा कायदा राखला जातो.
याला कायदा उभा करणं म्हणतात, याला कायदा सांभाळणं म्हणतात. त्या स्त्रीला ज्या यातना झाल्या असतील, ती बिचारी आत्महत्या होऊन मेली, त्याच्यापेक्षा दसपट यातना तुला झाल्या पाहिजेत. 7 वर्ष तुरुंगात राहून पुढच्या बलात्कारासाठी तुला सोडणं हा न्याय नव्हे. एकदा फक्त हातपाय तुटले म्हटल्यानंतर पुन्हा कोणी ते वेड धाडस केलं नाही, पण असा मूर्खपणा करणारा रंगोत्रिमल, त्याला जेव्हा कळलं की आपण बाईवर बदामल केला, आता शिवाजी राजाची वक्रदृष्टी आपल्याकडे आली तर आपलं काही खरं नाही, तो जो पळला तो चंद्रराव मोऱ्याच्या घरात, आणि चंद्ररावाने त्याला आसरा दिला. शिवाजीराजे मनात म्हणताय, चालू दे, शिशुपालाचे 100 भरेपर्यंत थांबू, आणि 100 संपले मग तू आहेस आणि मी आहेस, काय जे बघायचं ते पाहू. शिवथर घळीपासून इकडच्या बाजूला महाबळेश्वर पर्यंतचा हा संपूर्ण पट्ट्याचा परिसर ताब्यात घेण्यासाठी आश्चर्य ऐका, शिवाजीराजांनी आक्रमण जे केलंय जावळीवर ते शिवथरगडीच्याच बाजूने केलं. एक धमार चालू दे, धा धा धिंता किट धा धिंता किट कथ कधी गण धा धा धिंता. जावळीच्या बाजूनं आलेलं आक्रमण थोपवण्यासाठी चंद्रराव मोऱ्याच्या कडून एक अत्यंत बुलंद असा वीर युद्ध करत होता, ज्याचं नाव मोरार बाजी देशपांडे. शिवाजी राजाने मोरार बाजीची ती सगळी चौफेर चालणारी तलवारबाजी पाहिली, मुळा प्रसन्न झाले. पण या मारामारीमध्ये युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये चंद्रराव मोऱ्याचा भाऊ हनुमंतराव तलवारीच्या फाळीनं चिरला गेला, तो संपूर्ण मारलाच गेला. चंद्रराव इतका घाबरला, त्याच्या नशिबाने तो पळून गेला, तसं पळण्याच्या अवस्थेत तो नव्हता, तरी त्याच्या लोकांच्या साह्याने पळाला. त्याचा तिसरा भाऊ प्रतापराव जावळी आपल्या ताब्यात न गेली हे सांगायला विजापुराकडे पळत सुटला. शिवाजीराजाने शक्य तेवढा त्या चंद्रराव मोऱ्याचा पाठलाग केला. रायरीच्या किल्ल्याच्या आसपास लपणारा चंद्रराव महाशिताफीनं शोधून काढला, राजाच्या समोर आणला, आणि आता आपल्या खडगाचा प्रकोप दाखवण्यासाठी नुसता चंद्रराव नव्हे त्याची 2 मुलं सुद्धा समोरच्या समोर मारली. आणि विजयापुराला बातमी समजली, जावळी मधले 6 डोंगर शिवाजी राजाच्या हाती आले. त्याच भागामध्ये आलेला रायरी, त्याच भागामध्ये आलेला भोरप्या, एकेका डोंगरावरती तटबंदीचे मुगुड घालायला राजाने सुरुवात केली. जावळी सापडली. आता पुढे प्रत्येक जण विचारायचा, आता पुढे कुठे उडी मारायची राजे? पुढे, पुढे अर्थातच कोकण दिशेला जायचं. एका बाजूला कल्याण भिवंडी जिंका, तिथं प्रचंड मोठा सागरी व्यापार केला जातो तो एक, आणि दुसऱ्या बाजूला कोकणामध्ये रत्नागिरी खारेपाटण, त्या भागामध्ये उतरायचं. इथल्या सिद्धीला एकदा चाप लागला पाहिजे. हातामध्ये असलेली फक्त 8,000 फौज घ्यायची. एका बाजूला कल्याण भिवंडीवर रघुनाथराव अत्रे तोड्यासारखे तुटून पडले, ती ताब्यात घेतली. दुसऱ्या बाजूला रत्नागिरी खारेपाटणच्या बाजूला आरमार उभं केलं राजांनी स्वतःच. माणसं तोंडात सगळी बोट घालून बघत राहिली. त्याचबरोबर कोकणाच्या दिशेनं उतरल्यानंतर शिवाजी राजांनी आपल्या 8,000 फौजेला फक्त 40 किल्ल्यांच्या याद्या दिल्या, आणि एकेकाला सांगायचं, तुझा गड तुंग घ्यायचा, तुम्ही तिकोना घ्यायचा, तुम्ही लोहगड घ्यायचा, तुम्ही सरसगड घ्यायचा, तुम्ही प्रचंडगड घ्यायचा, काय गंमत आहे का? घ्यायचं म्हणजे काय, लाडू खायचेत काय? पण एकेका ठिकाणी 5-5 सैनिक, 5-5 6-6 मावळे पाठवून धाड 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 1-3-4-5 वर्षामध्ये राजगडावर नुसत्या बातम्याच्या बातम्या येत होत्या. 3 वर्षापूर्वी 5 किल्ले असणारं स्वराज्य फक्त त्याच्या पुढच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये 50 किल्ले असणारं, आरमार असणारं, स्वतःच तोफखाने उभे असलेलं राज्य उभं राहिलं 3-4-5 वर्ष. काय माणसाच्या कार्याचा वेग असू शकतो? त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, बाकी सगळ्या लोकांच्याकडे भाषण तयार होती, शिवाजी राजांच्याकडे प्लॅन तयार होता.
तो एक्झिक्यूट कसा करायचा ते डोकं होतं. कारण नुसता किल्ला जिंकणं फार सोपं असतं एक वेळ, पुढची ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यावर न्यायाधीश कोड नेमायचा, तिथं सरचिटणीस कोड नेमायचा, त्या ठिकाणी कार्यालयावर कोड नेमायचा, सरकारी दप्तरावरती कोड नेमायचा, शेती बंधारे खात्यावरती कोड नेमायचा, प्रत्येक प्रांताची तिथी विभाग पाहणारी माणसं पाहिजेत. क्वालिटी असलेली हो नाही तर आमच्या पाटबंधारे खात्याच्या माणसाला आम्ही पुण्यात आणला होता, त्याला मी 500 धरण दाखवलं, त्या धरणातले खिडक्या दाखवल्या आणि त्याला सांगितलं या धरणातनं या खिडक्यातनं इतकं क्युबिक लिटर पाणी जातं, असं म्हटल्यावर तो अधिकारीच म्हटला ओ व्हॉट ए वेस्टेज. नो साहेब, खिडकीतनं पाणी म्हणजे नळ उघडा राहिल्यामुळं घराच्या खिडकीतनं जातं, ते पाणी नाही आहे इथे, आपण धरणाच्या पाण्याबद्दल बोलतोय, धरणाचं पाणी पाणलोट क्षेत्राला शेतीत जातं. हो का, अरे गाढवा खात्यावर कुठले आहेस? अवघड आहे हो, बऱ्याचशा खात्यावरती त्या खात्याबद्दल माहिती असण्यापेक्षा वशिल्याची जी माणसं आणली ना आमच्या सरकारने, आबाबाबाबाबाबाबाबा, तो वशिला नावाचा शब्दच त्रास देतो आहे. वय शिक्षण आणि लायकी नसताना मिळालेली गोष्ट वशिला, वयही नाही त्याचं, शिक्षण नाही त्याची, लायकी नाही त्या ठिकाणी उभं राहायची, असं कोणी म्हणू सुटतो? आणि तो आमची परीक्षा घेतो हो परत. तुम्हाला शिक्षक म्हणून आम्ही नेमायला तयार आहोत. धन्यवाद. काय शिकला? बी ए. दोनच अक्षर शिकलो आहे आणि ती सुद्धा उलटी. ए बी सी डी शिकतात लोक, ए बी पाहिजे, बी ए कस? दोनच अक्षर शिकलो नाही. बी ए ही वेगळी पदवी आहे, मॅट्रिक नंतर असते काय? बघू नंतर पुढचा विषय वेगळा. प्रत्येक ठिकाणी त्या त्या खात्याचा पिलंदर माणूस बरोबर त्या ठिकाणी नेमला जाणं, कल्पना करा, मुळात 50 किल्ल्यांवरचे 500 अधिकारी तुमच्याकडे नोंद पाहिजेत. कोणकोणत्या किल्ल्याला कोणता अधिकारी, किल्लेकरी कोण करायचा, सेनापती म्हणून कोण करायचा, शस्त्रावरती कोण ठेवायचा, तोफखान्यावरती कोण ठेवायचा, या प्रत्येकाचं ॲडमिनिस्ट्रेशन एज्युकेशन झालं आहे का आधी? या प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी नेमून 50 किल्ल्यांचा जेव्हा आपल्या समोर वारा उभा केला, याच गोष्टीतला हा प्रसंग आहे. कल्याणवरती स्वारी करताना जसा कल्याणचा खजिना लुटला गेला, त्याच्यामध्ये कल्याणच्या सुभेदाराचा अख्खा काबिला आणि सूनसुद्धा सापडली. स्वतः राजे कल्याणमध्ये असताना लुटीमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट राजासमोर आणली पाहिजे या नात्याने सांगितलं गेलं असं की जसं धन सापडले तशी काही माणसंही सापडली आहेत. या लोकांचं काय करायचं हे तुम्ही सांगाल तर त्याची पुढची विल्हेवाट लावता येईल. जेव्हा राजाच्या कानी वार्ता आली, किल्लेदार पकडला ठीक आहे, त्याचे सैनिक पकडले ठीक आहे, त्याचा सेनापती पकडला ठीक आहे, जनाना पकडलाय नाही रे बाळांनो, अशी गोष्ट नाही रे आपल्या हातून होता कामा. जनाना कसा पकडला गेला? आपल्याला राज्यलक्ष्मी ओढून आणायची, परस्त्रीला हात नाही लागता कामा आपल्या कोणाही माणसाकडून. म्हणजे राजे अपमान कोणाचाच झालेला नाही, लुटीमध्ये सगळा जनाना इथेच नुसता सापडल्यामुळे तुमच्या समोर उभा आहे. जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून भर राजसभेत आणली तेव्हा सगळ्या दरबारांनी अवाक व्हावं असं अप्रतिम लावण्य त्या स्त्रीचं. चेहऱ्यावरचा बुरखा किंचित फक्त बाजूला केल्यानंतर सुद्धा संपूर्ण दरबार निशब्द व्हावा, इतकं अप्रतिम लावण्य समोर असताना आता खरी परीक्षा असते राजांची, खरी परीक्षा असते लोकोत्तर महापुरुषाची. समोर काही मोह नसताना वैरागी असणं खूप सोपं आहे, पण आता राजनीतीच्या प्रमाणे हिला आपल्या राणीवशामध्ये सामील करून घेतलं तर कोणी आपल्याला नाव सुद्धा ठेवणार नाही. कारण आजवरची ही राजांची रीत आहे, अनेक राजांची मागच्या 400 वर्षाची ही रीत आहे.
या स्त्रीला प्राप्त करून घेणं खूप सोपं आहे आत्ता. कोणीही धर्माची सुद्धा मला शंका काढणार नाही, एकही शब्दाने कोणी मला नाव ठेवणार नाही. पण असं असतानाही माझ्या हिंदवी स्वराज्याची भूमिका जगाच्या समोर मांडली जाताना मी फक्त उन्मत्तांचा वैरी आणि अबलांचा मात्र कैवारीच आहे असा हिंद समाजाचा हिंदुत्वाचा आदर्श डोळ्यासमोर यायला हवा. म्हणून राजा तिथे दरबारामध्ये म्हणतो, बस अशा आमच्या मासाहेब सुंदर असत्या, आम्हीही तेवढेच सुंदर निपजलो असतो.